मानाचा पाचवा गणपती असलेला केसरीवाड्याच्या शतकोत्तर रोपे महोत्सवानिमित्त लोकमान्य टिळक यांच्या 9.5 फुटांचा पुतळा असलेला रथ विसर्जन मिरवणुकीसाठी तयार करण्यात आला होता. त्यावर लोकमान्य टिळकांचे विचार असलेले फलक, लोकमान्य टिळकांवर तयार करण्यात आलेली चित्रफीत तयार करण्यात आली होती. ही मिरवणूक सर्वांचं लक्ष वेधून घेत होती. जो दृष्टिकोन लोकमान्यांनी ठेवला होता सार्वजनिक गणेशोत्सव चालू करण्यामागे, तीच परंपरा पुढे चालू ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केला एवढे अनेक वर्ष. आणि तेच पूर्ण 10 दिवस वेगवेगळे उपक्रम आम्ही या मंडळामार्फत घेतो. मध्ये कीर्तने असतील, सामाजिक कार्य असेल, आणि पूर्ण वर्षभरच कार्य या उत्सवाच्या माध्यमातून करत असतो. आणि हेच आम्हाला वाटतं की जो मार्ग लोकमान्यांनी सगळ्यांना दाखवला तो पुढे चालू ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. पहिल्या मिरवणुकीमध्ये वेगवेगळ्या संकल्पना राबवण्यात आलेल्या आहेत. टिळकांच्या जीवनावर आधारित चित्रफीत आहे, त्यानंतर शिवकालीन खेळले जाणारे खेळ आहेत, त्याबद्दल काय सांगा? हो, आम्ही ती एक डॉक्युमेंटरी मुद्दामून यावेळेला इकडे केली, आणि यावेळेला मंडपात सुद्धा आम्ही अनेक त्यांची वाक्य लावली होती.
आपल्याला खूप कमी वाक्य माहिती आहेत, म्हणजे जी आपण अग्रलेखाच्या माध्यमातून जी काही लोकमान्यांविषयी माहिती आहे, पण जसं आम्ही बघितलं अजून तर अनेक वाक्य आहेत की जे काही ना काहीतरी मेसेज देतात, त्याचेसुद्धा बॅनर्स बनवून आम्ही पुणे शहरातही बऱ्याच ठिकाणी दिले होते, आम्ही मंडपातही लावले होते की एक काय प्रकारे हा उत्सवाची सुरुवात झाली, काय दृष्टिकोन होता, किती अडचणी होत्या आणि कशासाठी याची चालू हा उत्सव चालू केला, सार्वजनिक गणेश उत्सव, हे लोकांपुढे नेण्याचा प्रयत्न केला. शूरपीठ आणि शिवकालीन मुद्रा यांच्या माध्यमातून एकंदरीत टिळकांचा इतिहास या मिरवणुकीच्या माध्यमातून समोर आलेला आपल्याला दिसतोय.